मी के जी कप्ते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, उद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, युवा वर्गांसाठी ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल ई कप्तेद्वारे अत्यंत उपयुक्त माहिती आपल्यासमोर घेऊन येत आहे. मित्रांनो, मी जी माहिती तुमच्यासमोर आणत आहे ती माहिती कुठल्याही चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होणार नाही याची मला गॅरंटी. मित्रांनो, चला आज अशीच एक माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि ती आहे महाबँक स्कीम फॉर कॉन्ट्रॅक्टर्स. मला खूप लोकांचे प्रश्न आले येतात सारखे, मी CMEGP च्या, PMEGP च्या, PMFME च्या अशा वेगवेगळ्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या स्कीमबद्दल माहिती देत असताना मला खूप लोकांचे असे प्रश्न असतात की सर, कॉन्ट्रॅक्टरसाठी अशी कुठली स्कीम आहे का, असं कुठलं कर्ज भेटते का, याची माहिती द्या. मित्रांनो, जी माहिती आज माझ्यासमोर उपलब्ध दिली झालेली आहे ती माहिती आज तुमच्यासमोर कॉन्ट्रॅक्टरसाठी असणाऱ्या योजनेची आणि कोणती बँक ज्यामध्ये मदत करते याची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर रेड आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तर मित्रांनो, काय आहे हे महाबँक स्कीम फॉर कॉन्ट्रॅक्टर? महाबँक म्हणजे आपल्याला माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्र, जी महाराष्ट्राची नॅशनलाइज बँक आहे महाराष्ट्रातील, ती बँक ऑफ महाराष्ट्राची ही स्कीम आहे. या स्कीममध्ये म्हणजे ही स्कीम स्पेशली कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार, थोडक्यामध्ये मराठीमध्ये आपण म्हणतो. या स्कीमची एलिजिबिलिटी काय, म्हणजे कोण यामध्ये सहभागी होऊ शकतं, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकत असाल तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, मायनिंग कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, रोड कॉन्ट्रॅक्टर, इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर, पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टर इत्यादी. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही की सगळ्या प्रकारची कॉन्ट्रॅक्टरसाठी ही योजना काम करते. इत्यादी ETC इत्यादी, म्हणजे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरपासून सगळेच कॉन्ट्रॅक्टर आले. एस्टॅब्लिश्ड ॲज ए प्रोप्रायटरशिप, ज्यांचा उद्योगाचं रजिस्ट्रेशन थोडक्यामध्ये आपण म्हणूया, प्रोप्रायटरशिपमध्ये असेल, पार्टनरशिपमध्ये असेल किंवा लिमिटेड कंपनीत असेल, तर ही सगळी या स्कीममध्ये एलिजिबल होऊ शकतात, म्हणजे या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे वैयक्तिक, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर अँड लिमिटेड कंपनीज एलिजिबल टू बी क्लासिफाईड ॲज MSME अंडर द MSME ऍक्ट 2006 विथ क्रेडिट रेटिंग. मित्रांनो, म्हणजे यांचं MSME मध्ये रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. MSME ऍक्ट 2006, म्हणजे 2006 जो MSME कायदा आहे त्यामध्ये आता ॲडिशन झालेला आहे, त्या कायद्याप्रमाणे नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. MSME ऍक्ट काय आहे तर याचा काय कायदा आहे याचा मी एक व्हिडिओ आता वर आय बटन क्लिक केला तर तुम्हाला दिसेल, ते बघू शकता. तर यामध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि क्रेडिट रेटिंग असणं गरजेचं आहे. इंटरनल एक्सटर्नल ॲज ॲप्लिकेबल ऑफ BBB अँड अबोव. मित्रांनो, यानंतर MSME युनिट्स एंगेज्ड इन दी बिझनेस लाईन ॲटलिस्ट फॉर दी लास्ट 3 इयर्स, म्हणजे असे MSME युनिट, म्हणजे बघा पहिलं काय कॉन्ट्रॅक्टर, दुसरं रजिस्ट्रेशन कुठं पाहिजे MSME, असे MSME रजिस्ट्रेशन असलेले कमीत कमी 3 वर्षापासून हा व्यवसाय करत असणारे कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्यासाठी या योजनेमध्ये सहभागी होता येतं अशा व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतात. ॲटलिस्ट फॉर दी लास्ट 3 इयर्स, म्हणजे लास्ट 3 वर्षापासून कार्यरत असणारे, हॅव्हिंग ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट फॉर दी लास्ट 2 इयर्स, ज्यांचं ऑडिट झालेलं आहे, ज्यांच्याकडं ऑडिटेड स्टेटमेंट आहे, ऑडिट केलेलं स्टेटमेंट आहे, असं स्टेटमेंट, म्हणजे 3 वर्षापासून बिझनेस पण कमीत कमी 2 वर्षाचं ऑडिट असणं गरजेचं आहे. आणि मग पुढचा मुद्दा काय, प्रॉफिट मेकिंग फॉर लास्ट 3 इयर्स, म्हणजे प्रॉफिटमध्ये असणारे, थोडक्यामध्ये तोट्यामध्ये असणाऱ्यांना यामध्ये सहभागी होता येत नाही.
त्यानंतर जो एलिजिबिलिटीचा मुद्दा आहे तो आहे सिबिल स्कोर ॲज अंडर फॉर इंडिव्हिज्युअल्स पार्टनर्स अँड प्रोप्रायटर 700 अँड अबोव, म्हणजे वैयक्तिक असेल, पार्टनरशिपमध्ये असेल, प्रोप्रायटरशिपमध्ये असेल तर 700 वर सिबिल स्कोर असणं गरजेचं आहे. आणि फॉर कमर्शियल रिपोर्ट सिबिल MSME रँक CMR 1 अँड CMR 2 CMR 5, CMR हा एक रिपोर्ट येतो, सिबिलच्या बरोबरीचा एक रिपोर्ट असतो जो 1 ते 5 मध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे हे कंपनीसाठी. आणि वैयक्तिक जे आहेत त्यांच्यासाठी 700 वर सिबिल असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे लोन कॉन्ट्रॅक्टरना कशासाठी दिलं जातं, याचं पर्पज काय आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पहिलं, कॅश क्रेडिट आपल्या उद्योगाला, म्हणजे ज्याला थोडक्यामध्ये आपण जे काही भांडवल लागतं त्याला कॅश क्रेडिटच्या स्वरूपात, FLC ILC ज्याला फॉरेन LC म्हणजे ओपन करण्यासाठी जे काही लागतात त्यासाठी दिलं जातं, अँड बिझी फॅसिलिटी फॉर मीटिंग ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे बँक गॅरंटी. बँक गॅरंटीसाठी सुद्धा, बँक गॅरंटीमध्ये वर्किंग कॅपिटलची जी काही गरज पडते त्यासाठी सुद्धा यामध्ये दिलं जातं. आणि दुसरं, टर्म लोन फॉर परचेस ऑफ इक्विपमेंट मशिनरी व्हेकल, म्हणजे थोडक्यामध्ये ह्या कॉन्ट्रॅक्टरशिपच्या व्यवसायामध्ये काम करत असताना जे काही मशिनरी लागत असेल, जी काही हत्यार अवजारं लागत असतील, जी काही एखादी समजा गाडी लागत असेल, याच्यासाठी सुद्धा यामध्ये लोन दिलं जाणार या स्कीममध्ये. नेचर ऑफ फॅसिलिटी, ही फॅसिलिटी कशा प्रकारची असेल, तर फंड बेस्ड आहे. एक आहे फंड बेस्ड म्हणजे जिथं रोख पैसे मिळतात थोडक्यामध्ये, तर ते टर्म लोन आणि कॅश क्रेडिट ह्या दोन प्रकारात दिलं जाणार आहे. आणि नॉन फंड बेस्डमध्ये मी जे आत्ता बोलताना तुम्हाला सांगितलं, FLC ILC, बँक गॅरंटी, डिफर्ड पेमेंट गॅरंटी, बँक गॅरंटीच्या स्वरूपात. आणि जे काही डिफर्ड पेमेंट आहे, म्हणजे जे पेमेंट आपल्याला करायचं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याकडे काही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये दिलं जाऊ शकतं. म्हणजे दोन प्रकारे यामध्ये मदत केली जाते, एक टर्म लोन आणि कॅश क्रेडिटच्या बाबतीमध्ये. क्वांटम ऑफ फायनान्स महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी, किती लोन दिलं जाऊ शकतं ह्या स्कीममध्ये, तर मिनिमम 10 लाख, कमीत कमी 10 लाख आणि मॅक्झिमम 10 कोटी. म्हणजे ही योजना बघा, कमीत कमी 10 लाखाची आणि जास्तीत जास्त किती आहे, तर 10 कोटीपर्यंतची ह्या योजनेमध्ये प्रस्ताव दाखल करता येऊ शकतात. मार्जिन, मित्रांनो मार्जिन याचा अर्थ आपला वाटा किती असेल. समजा आपण एक 10 लाखाचं प्रपोजल करताय तर आपला वाटा किती असेल, तर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे MSME ॲक्टमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, थोडक्यामध्ये MSME ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन होणं याचा अर्थ URN असणं, तर URN मध्ये किंवा MSME मध्ये ज्याला मायक्रो आणि स्मॉल मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना मिनिमम 20% ऑफ फ्रंट म्हणजे 20% आपला वाटा असणं गरजेचं आहे. आणि मीडियम असतील, मध्यम उद्योग ज्याला म्हणतो आपण, तर त्यांचं 25% वाटा असणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये आपण MS म्हणजे मायक्रो आणि स्मॉल, सूक्ष्म आणि छोटे उद्योग म्हणून रजिस्ट्रेशन असेल तर आपल्याला, आपण जी काही कर्ज मागणी करणार आहोत त्याच्या 20% स्वतःचा वाटा असणं गरजेचं आहे. आणि मीडियम म्हणजे मध्यम असेल तर 25%. मित्रांनो, रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर काय असेल, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. RLLR बेस्ड रेट ऑफ इंटरेस्ट असेल. RLLR याचा अर्थ रेपो लिंक्ड लेंडिंग रेट. आता रेपो रेट जो आहे तो रिझर्व्ह बँकेचा नेहमी आपल्याला माहिती आहे व्हॅरी होत असतो, तो बँक टू बँक त्या रेपोच्या आधारित, मग बँक टू बँक लोनच्या अमाऊंटवर हे चेंज होत जातो. पण साधारणपणे 6.9% पासनं जवळजवळ 12% पर्यंत हा व्याजाचा दर असतो. मित्रांनो, यामध्ये इन्सेंटिव्ह बाय वे ऑफ ROI रिडक्शन इफ कोलॅटरल इज प्रोव्हाइडेड, जर का कोलॅटरल सिक्युरिटी आपण दिली असेल तर रेट ऑफ ज्याला म्हणतो रिडक्शन, या व्याजामध्ये रिडक्शन होऊ शकतं. CGTMSE कव्हर अवेलेबल फॉर लोन अप टू ₹2 करोड, म्हणजे 2 कोटीपर्यंतच्या प्रस्तावासाठी CGTMSE मध्ये कव्हर मिळू शकतं. ही CGTMSE ची सगळ्याच गोष्टीसाठी जी स्कीम आहे ती इथं सुद्धा लागू होणार आहे. मित्रांनो, यामध्ये प्रोसेस करायचं असेल तर ह्याची फी आणि चार्जेस काय आहेत बँकेचे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला
बघणं गरजेचं आहे. तर प्रोसेसिंग फी मध्ये तुम्ही बघत असाल तर फॉर वर्किंग कॅपिटल, म्हणजे फक्त वर्किंग कॅपिटल असेल आणि नवीन असेल, म्हणजे नवीन अकाउंट ज्याला म्हणतो आपण यांच्याकडे असेल तर करायचं असेल तर 0.25% पर ॲनम प्लस GST, म्हणजे पॉईंट पाव टक्का म्हणू आपण थोडक्यात, 0.25% वर्षाला प्लस GST. रिव्ह्यू अँड एनहान्समेंट म्हणजे जे काही ऑलरेडी आहे त्याचं रिव्ह्यू करायचं असेल तर 0.3% पर ॲनम प्लस GST. त्यानंतर फॉर टर्म लोन, हे झालं वर्किंग कॅपिटलसाठी. टर्म लोनसाठी किती असेल फीस आणि चार्जेस बँकेची किती असतील, तर टर्म लोनसाठी 0.75% ऑफ सँक्शनड अमाऊंट, जे काही तुम्हाला कर्ज मंजूर होईल त्याच्या 0.75% प्लस GST. आणि टर्म लोन रिव्ह्यू मध्ये असेल तर ऑन ओएस बॅलन्स जे काही असेल त्याप्रमाणे असेल, अप टू रुपीज 0.25 करोड नील, अप टू 0.25 करोड नील, म्हणजे 25 लाखापर्यंत कुठलेही हे चार्जेस आपल्याला समोर दिसणार नाही. अबो रुपीज 0.25 करोड, म्हणजे 0.25 करोडच्या वर 0.1% मॅक्झिमम रुपीज 1 लाख प्लस GST, अशा प्रकारचे ह्याचे चार्जेस असणार आहेत. याचबरोबर आणखी काही चार्जेस आहेत तर सुपरविजन इन्स्पेक्शन चार्जेस आहेत अप टू रुपीज 1 करोड 0.0625% पर क्वार्टर. म्हणजे मित्रांनो, अप टू 1 कोटीपर्यंत जर का आपलं प्रपोजल असेल तर 0.0625 पर क्वार्टरला, म्हणजे 3 महिन्याला, आणि मॅक्झिमम रुपीज 10,000 पर ॲनम प्लस कॉस्ट ऑफ विजिट, म्हणजे जास्तीत जास्त किती तर 10,000 रुपये वर्षाला, म्हणजे पर क्वार्टरला 0.0625% हे इन्स्पेक्शन सुपरविजन चार्जेस, जास्तीत जास्त वर्षाला 10,000 रुपये, आणि मग येण्या जाण्याचा जो काही ॲक्च्युअल खर्च लागणार आहे, म्हणजे आपल्या प्लांट इन्स्पेक्शन करायला, लोन दिल्यानंतर जे काही बँकेतर्फे इन्स्पेक्शन केलं जातं त्या इन्स्पेक्शनचा ॲक्च्युअलमध्ये जाण्या येण्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च यामध्ये आपल्याला तो खर्च आपल्याला फीस आणि चार्जच्या स्वरूपामध्ये देऊ लाग द्यावा लागणार आहे. मित्रांनो, अबो रुपीज 1 करोड, म्हणजे ही मी जे सांगितलं ते 1 करोडच्या आतमध्ये, 1 करोडच्या वर असेल तर रुपीज 15,000 पर ॲनम प्लस कॉस्ट ऑफ विजिट, म्हणजे 15,000 प्लस जे काही येण्या जाण्याचा खर्च आहे तो खर्च यामध्ये द्यावा लागणार आहे. डॉक्युमेंटेशन चार्जेस काय आहेत, तर डॉक्युमेंटेशन चार्जेस आहेत ॲज पर सर्व्हिस चार्ज ऑफ द बँक विच आर प्रेझेंटली ॲज एंटर, म्हणजे सध्या ज्यावेळेस मी हा व्हिडिओ करतोय तुमच्या समोर त्यांच्या वेबसाईटवर जे दाखवतोय, म्हणजे आज रोजीचे जे काही चार्जेस आहेत डॉक्युमेंटेशनचे ते जर आपण बघितलात तर समोर तुम्हाला दिसेल ते म्हणजे प्रेझेंटली ॲज अंडर 0.25%, म्हणजे 0.25% जे काही सध्या चार्जेस आहेत, आणि मॅक्झिमम 50,000 प्लस GST हे डॉक्युमेंटेशन चार्जेस आहेत. तर अशी ही कॉन्ट्रॅक्टरसाठी असणारी योजना बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे राबवली जाते. यासाठी अधिक माहिती किंवा प्रपोजलसाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जाऊन, किंवा तुमच्या जवळची जी कोणती बँक ऑफ महाराष्ट्र आहे तिथं जाऊन तुम्ही भेटू शकता आणि माहिती घेऊ शकता. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईट जी आहे त्याचा ॲड्रेस आहे bankofmaharashtra.in, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि बाकी जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही बँकेमध्ये भेटू शकता. तर मित्रांनो, ही आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी असणारी महाराष्ट्राची योजना. अशा आता मी फक्त शासनाच्याच योजना नाही तर शासनाच्या योजनेबरोबरच बँकेमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, तर त्याची माहिती तुम्हाला याच्या पुढे घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, लॉग इन करा, मित्रांनो सबस्क्राईब करा माझं चॅनल ई कप्ते आणि रेड आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या माझे जे व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. तर धन्यवाद मित्रांनो.